नमस्कार। स्टैंड अप मैथ्स बाय सुरेश शिंदे या शैक्षणिक वीडियो चैनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत। इयत्ता 9वी गणित भाग 2 भूमिती यामधील प्रकरण क्रमांक 5 चौकोन या प्रकरणाचा अभ्यास आपण करत आहोत। मागील व्हिडिओ मध्ये आपण सराव संच 5.1 मधील उदाहरण सोडवले। का होते त्यामध्ये? तर 5.1 मधील उदाहरणे जी होती ती उदाहरणे ही समांतरभुज चौकोनाचे जे गुणधर्म आहेत, पाच गुणधर्म आपण पाहिलेले, त्या गुणधर्मांचा विचार करून त्या गुणधर्मांचा आधार घेऊन आपण सराव संच 5.1 मधील उदाहरणे सोडवलेली आहे। आज आपल्याला त्याचा पुढचा भाग पाहायचा आहे। काय आहे पुढचा भाग? तर समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या पाहिजे। म्हणजे काय रे? तर चौकोन हा समांतरभुज असण्यासाठी त्या चौकोनाने काही अटींची पूर्तता करावी लागते। जर त्या अटींची पूर्तता केली तर त्या चौकोनाला म्हणायचं समांतरभुज चौकोन। तर त्या अटी कोणत्या? जसे तुम्ही समांतर रेषांचे गुणधर्म पाहिलेले आहेत आणि समांतर रेषांच्या कसोट्या सुद्धा पाहिलेल्या आहेत। दुसरं जे प्रकरण होतं आपलं समांतर रेषा, त्यामध्ये दोन रेषा समांतर असण्यासाठी काही कसोट्या आपण पाहिलेल्या आहेत। तशाच कसोट्या किंवा त्याच कसोट्यांचा आधार घेऊन या ठिकाणी समांतरभुज चौकोनांच्या कसोट्या पाहिजेत। तत्पूर्वी आपल्याला जरा आठवायचा प्रयत्न करू आपण की समांतर रेषा असण्यासाठी कोणकोणत्या अटींची आवश्यकता असते। म्हणजे समांतर रेषांच्या कसोट्या काय आहेत पाहू, म्हणजे त्याचा आधार घेऊन आपल्याला समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या आपल्याला पाहता येते। पहा मग या ठिकाणी जरा आठवू यामध्ये समांतर रेषांच्या कसोट्या। दोन रेषा समांतर कधी असतात बघा येते काय? पहिली कसोटी, जर दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या संगत कोनांची एक जोडी एकरूप असेल तर त्या दोन रेषा एकमेकींना काय असतात? समांतर असतात। म्हणजे कोणते अट पूर्ण करावी लागतील? दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता एक अट पूर्ण करायची, कोणती? संगत कोनांची एक जोडी एकरूप असेल। संगत कोनांची एक जोडी एकरूप असेल तर काय म्हणतो आपण? तर त्या दोन रेषा काय असतात? समांतर असतात। दुसरी कसोटी आपण पाहिलेली होती, जर दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता व्युत्क्रम कोनांची एक जोडी एकरूप असेल तर त्या दोन रेषा एकमेकींना समांतर असतात। पहिल्या कसोटीत का होतं आपण पाहिलेलं? पहिल्या कसोटीत पाहिलं होतं की या ठिकाणी संगत कोनांची का पाहिलं होतं? संगत कोनांची एक जोडी कशी असेल? एकरूप असेल। तर दुसऱ्या कसोटीमध्ये काय पाहिले आपण? व्युत्क्रम कोनांची एक जोडी एक रूप असेल तर आपण काय म्हणतो? त्या दोन रेषा या समांतर रेषा आहेत असं आपण म्हणतो। तिसरी कसोटी, एक संगत कोणांच्या संदर्भात झाली, दुसरी व्युत्क्रम कोणांच्या संदर्भात झाली, तिसरी अंतर कोणांच्या संदर्भात। जर दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता अंतर कोणांची एक जोडी काय रे बाबा? इथे एक रूप असत का? नाही, एक जोडी। जर पूरक असेल, काय असेल? पूरक म्हणजे अंतर कोणांच्या मापांची बेरीज 180° असेल तर त्या दोन रेषा एकमेकींना समांतर असतात। ह्या कोणाच्या कसोट्या पाहिल्या आपण? समांतर रेषांच्या कसोट्या। याचाच वापर करून आपण समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या कोणत्या आहेत ते पाहू।
आणि त्या कसोट्यांच्या सिद्धता आपल्याला पाहिजे आहे. कसोट्या आणि त्यांच्या सिद्धता ते सिद्ध करावे लागतील, ते आपल्याला पाहिजे. पाहू मग आपण पहिली कसोटी, समांतरभुज चौकोनाच्या कसोटी. त्यातली पहिली कसोटी म्हणजेच प्रमेय या ठिकाणी, चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या जोड्या एकरूप असतील तर तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो. बघा, आपण समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म सिद्ध केलेत. आपण त्या गुणधर्मांचे हे व्यत्यास आहेत. कसोट्या म्हणजे काय? त्याच गुणधर्मांचे व्यत्यास. पहिला गुणधर्म काय पाहिला होता आपण, सिद्ध केलाय आपण, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू एकरूप असतात. पाहिलं होतं का? त्याच्या उलट आहे इथं. आता इथं समांतरभुज चौकोन माहित नाही आम्हाला, पण चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या जोड्या एकरूप असतील तर त्या चौकोनाला काय म्हणायचं? समांतरभुज चौकोन. आकृती काढू पहिल्यांदा आपण. हा चौकोन पी क्यू आर एस हा चौकोन घेतलेला. या चौकोनाचे पी क्यू आणि ही आर एस ही सम्मुख बाजूंची एक जोडी. त्याचप्रमाणे क्यू आर आणि पी पी एस या सम्मुख बाजूंची दुसरी जोडी सुद्धा एक. पक्ष लिहू आपण. चौकोन पी क्यू आर एस यामध्ये बाजू पी एस एकरूप बाजू क्यू आर म्हणजे सम्मुख बाजू एकरूप आहे. दुसरी जोडी बाजू पी क्यू एकरूप बाजू एस आर ही दुसरी जोडी सुद्धा एकरूप. म्हणजेच काय? म्हणजे या चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या काय आहेत? एकरूप. साध्य काय मग सांगता येईल आपला साध्य? तर चर्चा नंतरचा भाग म्हणजे साध्य असतो. तो चौकोन समांतरभुज चौकोन तो म्हणजे कोणता? इथं पी क्यू आर एस. म्हणून हा चौकोन पी क्यू आर एस हा समांतरभुज चौकोन आहे. साध्य चौकोन पी क्यू आर एस हा समांतरभुज आहे. बरोबर आहे. यामध्ये आपण थोडीशी रचना करू, सिद्धता करण्या. काय रचना करताय? हा कर्ण पी आर काढला. पी आर हा काय केला? कर्ण आपण यामध्ये काढलेला आहे. सिद्धता, आपण दोन त्रिकोण विचारात घेऊ. कोणते दोन त्रिकोण विचारात घेतले? त्रिकोण एस पी आर व त्रिकोण क्यू आर. बघा आकृतीमध्ये एस कुठे? एस एस पी आर म्हणजे हा त्रिकोण. आणि दुसरा त्रिकोण कोणता घेतलाय? क्यू आर पी हा त्रिकोण. म्हणजे हा एक त्रिकोण विचारात घेतलाय आणि हा. या दोन त्रिकोणामध्ये काय दिसतंय बघा तुम्हाला? एक रूप काय दिसतंय का? या दोन त्रिकोणामध्ये बाजू एस पी कुठे? एस पी बाजू एस पी एक रूप बाजू क्यू आर. पहिल्या दोन अक्षराला पहिले दोन अक्षर घेतले. कारण काय रे? पक्ष एस पी म्हणजे पी एस, एक रूप क्यू आर दिले आपल्याला. म्हणून या ठिकाणी त्याला काय म्हणू? पक्ष. दुसरं पण आपल्याला माहिती आहे. काय माहिती आहे? एस आर एक रूप क्यू पी दिले होतं आपल्याला पक्षात. पी क्यू एक रूप एस आर तेच लिहिले इथं. म्हणून बाजू एस आर एक रूप बाजू क्यू पी. कारण काय? पक्ष. पण आम्हाला माहिती आहे दोन त्रिकोण जर एकरूप दाखवायचे असतील तर कमीत कमी तीन अटी पूर्ण कराव्या लागतील. कसोट्याच आहेत एकरूपतेचे, त्यातले दोन झाले अटी. तिसरी अट एक आपल्याला काय ते दाखवावं लागेल. या ठिकाणी बघा, हा पी आर आहे ना, हा कर्ण दोन्ही त्रिकोणांना सामायिक बाजू आहे. म्हणून या ठिकाणी म्हणू बाजू पी आर एकरूप बाजू आर पी. आर पी लिहा किंवा पी आर लिहा, सामायिक बुद्धी. काय आहे दोन्ही त्रिकोणांची? सामायिक. म्हणजे या दोन त्रिकोणामध्ये संगत कोणांच्या तिन्ही जोड्या काय दाखवलेत? आपण एकरूप दाखव. मग आपल्याला काय सांगता येईल? कोणती कसोटी? मग बाजू 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 म्हणजे बा
बा या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एक रूप काय म्हणू त्रिकोण एस पी आर एक रूप त्रिकोण क्यू आर पी कारण काय बा 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 कसो मग हे दोन त्रिकोण जर एक रूप असतील दोन त्रिकोण एक रूप आहे बरोबर या एक रूप त्रिकोणामध्ये आपल्याला माहिती आहे त्याचे संगत कोण कसे असतात एक रूप असतात संगत कोण एक रूप सांगा मग कोणता कोण एस कोण एस पी आर एक रूप कोण क्यू आर पी कारण काय एक रूप त्रिकोणाचे संगत कोण एक रूप त्रिकोणाचे संगत कोण म्हणून ते एक रूप आहे अजून काय सांगता येईल आम्हाला तसेच पी आर एस एक रूप कोण आर पी क्यू आर पी क्यू आर कुठे आर हा आर पी क्यू हे आम्हाला दाखवत आहे एक रूप त्रिकोणाचे संगत बरोबर आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला पुढे काय म्हणता येईल कोण एस पी आर कुठे एस पी आर एस पी आर आणि क्यू आर पी हे कसले कोण आहेत रे रेख पी एस आणि रेख क्यू आर यांच्या पी आर या छेदिकेमुळे झालेले व्युत्क्रम कोण आहेत ते कसले कोण आहेत व्युत्क्रम कोण कोणते कोण एस पी आर कुठे आहे रे एस पी आर एस पी आर म्हणजे हा कोण दाखवतो थोडस हायलाइट करून मी बघू आपण हा कोण हा कोण हा कोण आणि दुसरा कोणता आहे रे क्यू आर पी क्यू आर पी म्हणजे हा कोण आणि हा कोण कसले कोण आहे व्युत्क्रम कोण काय व्युत्क्रम हा पी एस कारण काय पी एस कुठे गेली की पी एस आणि क्यू आर या दोन रेषांना या पी एस या छेदिकेने काय केलेलं आहे छेदलेलं आहे म्हणून या ठिकाणी तयार होणारी पी आर या छेदिकेनं छेदल्यामुळं हे व्युत्क्रम कोण हे एक रूप झालेलं आहे आम्हाला माहिती आहे व्युत्क्रम कोण कसोटी माहिती आहे आपल्याला समांतर रेषांच्या कसोटी आपण पाहिलेत आत्ताही आपण आठवण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये काय पाहिलं आपण जर दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे व्युत्क्रम कोणांची एक जोडी जर एक रूप असेल तरी त्या दोन रेषा कशा असतात समांतर म्हणजे या व्युत्क्रम कोण हे एक रूप आहेत म्हणजे पी एस आणि क्यू आर कसे असतील समांतर बाजू पी एस समांतर बाजू क्यू आर कारण समांतर रेषांची व्युत्क्रम कोण कसो म्हणजे या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एक जोडी आपण काय दाखविली एक रूप त्याच प्रमाणे आम्हाला दुसरे पण दाखवता येते कोणते कोण पी आर एस कोण पी आर एस कुठे आला पी आर एस बघा पी आर एस कुठे आहे पी आर एस कुठे आहे पी आर एस पी आर एस हा कोण आणि कोण आर पी क्यू आर पी क्यू हे पी क्यू आणि एस आर यांच्या बाजू पी आर या छेदिकेमुळे जाणार झालेले व्युत्क्रम कोण आहे पी क्यू आणि एस आर यांच्यामुळे झालेले व्युत्क्रम कोणकोणते आता सांगा पी क्यू आणि एस आर यांच्या पी आर या छेदिकेमुळे झालेले व्युत्क्रम कोण बरोबर आहे मग या ठिकाणी मला सांगा कोणते कोण आहेत ते कोणते कोण आहेत पी आर एस म्हणजे हा कोण दाखवू आपण हे ना थोड्या चिन्हाने दाखवू वेगळ्या जरा म्हणजे लक्षात येईल तुमच्या हा कोण हा आणि हा कोण आहेत काय कसले कोण आहेत रे हे सुद्धा व्युत्क्रम कोण आहे म्हणून आम्हाला या ठिकाणी काय सांगता येईल एस आर आणि पी आर या छेदिकेमुळे झालेले ते व्युत्क्रम कोण आहेत म्हणून आपल्याला काय म्हणता येईल बाजू पी क्यू
इनपुट आहे पी क्यू आणि बाजू एस आर या दोघी कसे असतील समांतर असतील कारण समांतर रेषांची कसोटी काय केलं रे आपण याला म्हणा विधान क्रमांक एक आणि याला म्हणा विधान क्रमांक दोन विधान एक आणि दोन वरून काय सांगताय या चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर आहेत का मग ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर असतात त्या चौकोनाला कसला चौकोन म्हणतो आपण व्याख्या आहे आपली समांतरभुज चौकोन म्हणून एक व दोन वरून चौकोन पी क्यू आर एस हा समांतरभुज चौकोन आहे हे आपण सिद्ध केलं अडचण आहे का नाही ठीक आहे समजतंय सगळ्यांना चला पुढचा एक थेरम आपण पाहू अजून एक प्रमेय आपल्याला सिद्ध करायचा आहे तो आपण या ठिकाणी करू आपण पहा मग दुसरी कसोटी काय आहे बघा समांतरभुज चौकोनाच्या कसोट्याची दुसरी कसोटी चौकोनाच्या सम्मुख कोनांच्या जोड्या एकरूप असतील तर तो समांतरभुज चौकोन असतो समांतरभुज चौकोनाचा गुणधर्म पाहिला होता आपण कोनांच्या संदर्भातला समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात हा गुणधर्म होता त्याचाच व्यत्यास आहे या ठिकाणी काय व्यत्यास चौकोनाच्या सम्मुख कोनांच्या जोड्या एकरूप असतील तर तो चौकोन समांतरभुज चौकोन असतो हेही आपल्याला सिद्ध करायचे पण हे सिद्ध करताना आपण ऍक्टिव्हिटी स्वरूपात सिद्ध करत आहोत म्हणजे पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेलं आहे आणि त्या सिद्धता सुद्धा दिलेल्या आहे आणि त्यामध्ये गाळलेल्या जागा आपल्याला भरायचे तर ऍक्टिव्हिटी स्वरूपामध्ये आपण हे कृतियुक्त पद्धतीने आपण काय करू हा प्रमेय आपण सिद्ध करू पहिल्यांदा आकृती ही आकृती हा चौकोन आहे कोणता चौकोन आहे ई एफ जी एच हा चौकोन कसला चौकोन आहे फक्त चौकोन म्हणा सध्या दाखवायचा आहे आपल्याला हा समांतरभुज आहे पण सध्या माहिती नाही हा चौकोन आहे पक्ष लिहा पक्ष काय दिले बघा गाळलेल्या जागा भरायची प्रकार आपल्याला लागतात पक्ष त्यांनी दिलंय काय दिलंय बघा चौकोन ई एफ जी एच या चौकोनामध्ये कोण ई एकरूप कोण जी कोण ई एक रूप जी कसले कोण आहेत ईचा सम्मुख कोण जी कारण इथं म्हटले सम्मुख कोणांच्या जोड्या एकरूप असतील दिले आपल्याला म्हणून कोण ई आणि जी हे सम्मुख कोण आहेत ते एकरूप ही पहिली जोडी दुसरी जोडी कोणती रे एच आणि एफ असेल तिथं आपल्याला गाळलेल्या जागा दिल्या आणि कोण टिंबटिंब एक रूप कोण किंब कोणती जोडी आहे दुसरी सांगा कोण एच एक रूप कोण एफ बरोबर बरोबर आपण इथे काय देणार एच आणि या ठिकाणी काय देणार एफ लक्षात सात दिले साध्य काय आमचं तर तो चौकोन कसला आहे समांतरभुज चौकोन असतो साथ दिल्या तेच राहायचं म्हणून चौकोन ई एफ जी एच हा टिंबटिंब काय कसला चौकोन आहे दाखवायचं आहे आपल्याला कसला इथं दिले समांतरभुज चौकोन आणि इथं लिहू आपण समांतरभुज आहे कोण चौकोन ई एफ जी एच हा समांतरभुज आहे बरोबर पुढे आपल्याला सिद्धता समजा कोण ई बरोबर जी बरोबर एक्स कुठे आहे ई हा ई आणि जी कुठे आहे हा हे काय आहे एक्स हा एक्स आहे हा सुद्धा काय आहे एक्स आहे आणि कोण एच आणि कोण एफ हे जर वाय घेऊ आपण मग तर चौक कारण काय चौकोनांच्या कोणांच्या मापा मग जर तसं असेल तर आपल्याला माहिती आहे
चौकोनाच्या कोणांच्या मापांची बेरीज किती असते रे? चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? त्रिकोणाचे माहिती आहे का तुम्हाला? त्रिकोणाचे किती असते? 180. मग चौकोनाचे किती? 360. है ना? मी तर गाळलेली जागा भरू आपण. काय लिहिणार? 360 लिह. अडचण इथे कोण ई किती आहे आपला? एक्स आहे. कोण जी किती आहे? एक्स. कारण सम्मुख कोण आहे? हा एक्स, म्हणून हा सुद्धा एक्स. आणि एच किती आहे? वाय. एफ सुद्धा वाय. तर आता चौकोनाच्या कोणांच्या मापांची बेरी 360 अंश असते. म्हणून या ठिकाणी आपण काय करू त्याच्या आधारे? मग कोण ई अधिक ई अधिक जी अधिक एच अधिक एफ झालं का? ह्या चौघांच्या मापांची बेरी बरोबर किती लिहू इथं? 360. बरोबर. आता किमती ठेवू आपण ई जी एच एफ यांच्या. ई किती आहे? एक्स. जी किती आहे? वाय. एच किती आहे? एक्स. एफ सुद्धा वाय. बघा ना इथं एच किती आहे? एच किती आहे? वाय. आणि एफ सुद्धा वाय. म्हणून या ठिकाणी काय केलं? बरोबर 360. 360 ई अधिक जी अधिक एच अधिक एफ बरोबर 360. ई किती? एक्स. जी किती? एक्स आहे. पुढं एच किती? वाय. आणि एफ सुद्धा वाय बरोबर 360. समजतंय का? चला पुढे पुढं पुढची स्टेप. मग एक्स अधिक एक्स किती होतं रे? 2x. आणि वाय अधिक वाय किती होईल? 2y. पुढच्यात बघा इथं इथं टिंबटिंब एक्स अधिक टिंबटिंब वाय बरोबर टिंबटिंब. एक्स अधिक एक्स 2x. इथं किती लिहू? 2. वाय अधिक वाय किती येईल इथं? 2y. म्हणजे किती येणार? 2 बरोबर किती आहे इथं? 360. दोन्ही बाजूंना आपण काय करू? दोनने भागवा. दोन्ही बाजूला दोनने भागले. याला दोनने भागलं काय? एक्स. याला दोनने भागले वाय. याला दोनने भागले 180. म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर किती आलं? मग 180 आलं. कुठे आहे एक्स रे? एक्स अधिक वाय बरोबर 180. पण एक्स म्हणजे काय रे इथं? कोण जी. आणि वाय म्हणजे काय घेऊ इथं? एच घेऊ. हे दोन कोण घेऊ आपण इथे विचारात? जी अधिक एच बरोबर सुद्धा किती? मग 180. पण जी आणि एच हे कसले कोण आहेत रे? कसले कोण आहेत जी आणि एच? लगतचे कोण आहेत का? या चौकोनाचे लगतचे. म्हणजे लगतच्या कोणांच्या मापांची बेरीज किती आली? 180. पण लगतच्या कोणांच्या मापांची बेरीज 180. म्हणजे आम्हाला माहिती आहे मग एक गुणधर्म कोणता? लगतचे कोण जर पूरक असतील तर तो चौकोन कसला असतो? समांतरभुज चौकोन. किंवा त्याचं उलट, समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण कसे असतात? पूरक असतात. इथे लगतचे कोण पूरक आहेत म्हणून आम्हाला काय सांगता येईल? इथे रेख एच ई आणि रेख जी एफ यांना छेदिका एच जी ने छेदल्यामुळे कोण जी आणि एच हे अंतर कोण तयार झाले? हे मग सांगितलं मी गुणधर्म, लगतचे कोण एक रूप असतात. त्याचाही वापर केला तरी चालेल. किंवा या ठिकाणी ई जी आणि एच हे अंतर कोण तयार झाले? हे अंतर कोणांच्या मापांची बेरीज किती आहे? 180. म्हणजेच अंतर कोण कसे आहेत? पूरक. जर दोन समांतर दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणारे अंतर कोण जर पूरक असतील तर त्या दोन रेषा कशा असतात? समांतर.
म्हणून काय म्हणणार? एच ई आणि जी एफ हे कसे असतील? समांतर, कारण समांतर रेषांची कसोटी म्हणजे ह्या दोघी काय झाल्या? समांतर. पुढे आपल्याला त्याचप्रमाणे कोण जी अधिक एफ बरोबर सुद्धा किती असेल रे? 180 असेल. मग आम्हाला या ठिकाणी सांगता येईल म्हणून साईड कोणती आता दाखवू? पहिली कोणती दाखवली? पहिली एच ई समांतर जी एफ. आता कोणत्या दाखवू? एच जी समांतर ई एफ दाखवू. एच जी समांतर ई एफ कारण समांतर रेषांची अंतर कोण कसो. बघा या चौकोनाच्या याला म्हणा विधान क्रमांक, याला म्हणा विधान क्रमांक दोन. या चौकोनाच्या संगत सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या एकरूप दाखविल्या म्हणजे हा चौकोन कसला? मग समांतरभुज चौकोन. म्हणून एक व दोन दोन ई एफ जी एच हा कसला चौकोन आहे? समांतरभुज चौकोन आहे. समजले का अडचण? तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या मधल्या किती कसोट्या पाहिल्या? दोन पाहिल्या. एक बाजूंच्या संदर्भातली बाजू एक रूप आहेत, सम्मुख बाजूंच्या जोड्या एक रूप आहेत म्हणून तो चौकोन समांतरभुज चौकोन. दुसरी पाहिली सम्मुख बाजू कोणांच्या जोड्या एक रूप आहेत म्हणून तो चौकोन समांतरभुज चौकोन. हे सिद्ध करत असताना आपण कशाचा वापर केला? कशाचा वापर केला? सम्मुख बाजूंच्या जोड्या एक रूप असतील तिथ करत असताना काय केलं आपण? इतक्रम कोण कसोटीचा वापर केला. समांतर रेषांची इतक्रम कोण कसोटी आणि कोणासाठी काय केलं? समांतर रेषांची अंतर कोण कसोटी याचा वापर करून आपण हे सिद्ध केले. तर या ठिकाणी हे आपण दोन सिद्धता पाहिल्या. आणखी सिद्धता आपल्याला पाहिजे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. तोपर्यंत हे सर्व सिद्धता तुम्ही अभ्यासा. पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा, व्हिडिओंना लाईक करा, व्हिडिओंना शेअर करा. आणि जर स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा.